नमस्कार, मी संदीप धकाते. मी एक कृषी तज्ज्ञ म्हणून काम करतो आहे आणि हे काम करत असताना आज योगायोगाने अस्मिता ऑर्गॅनिक फार्म कांद्री तालुका रामटेक येथे हुसेन साहेबांच्या शेतावर आज जाण्याचा योग आला. तिथे गेल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने आढळून आली, ती म्हणजे की कातळ जमिनीमध्ये सुद्धा किंवा खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने बाग आपण कशी फुलवू शकतो याचं एक छान उदाहरण आज मला बघायला मिळालं. तिथे गेल्यानंतर मला आंब्याची बाग, आंब्याच्या बागेमध्ये इंटरक्रॉपमध्ये ब्लॅक पेपर, मोहगणी, लिंबू अशा पद्धतीचं एकत्रित बाग बघायला मिळाली. त्यानंतर संत्र्यामध्ये सीताफळ याचं एक इंटरक्रॉपिंगचा पॅटर्न बघायला मिळाला. ॲटोमेशनमध्ये नेटाफिम कंपनीचं चांगल्या पद्धतीने सुरू असलेलं एक युनिट बघायला मिळालं. त्यानंतर चिंचेची बाग बघायला मिळाली आणि हे बघत असताना घन जीवामृत कशा पद्धतीने तयार करायचं, जीवामृत शेतामध्ये वापरल्यामुळे काय फायदे होतात, जमीन कशी सुपीक राहू शकते, भर उन्हाळ्यात सुद्धा आज 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये सुद्धा आज जमिनीचं टेम्परेचर आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो, या सगळ्या पद्धतीचा एक एकत्रित प्लॉट बघण्याचा आज योग आला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा फार्म हा हुसेन साहेबांनी कांद्री येथे मेंटेन केलेला आहे आणि मला असं वाटते की येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये याचे फळ आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. आज विदर्भामध्ये स्पायसेस क्रॉप्स, ज्याला आपण मसाल्याची पिकं म्हणतो, ती कधी आजपर्यंत आपण बघितली नव्हती. अशी मसाल्याच्या पिकांची बाग आपल्याला कांद्री येथे हुसेन सरांच्या बागेमध्ये बघायला जरूर मिळणार आहे. आपण पण सर्व शेतकऱ्यांनी जरूर यावं आणि ही बाग बघावी आणि आपल्या शेतामध्ये पण त्याचा उपयोग करावा असं मला वाटते. धन्यवाद.